नमस्कार मी रेखा शपाटे जीवप्रथम शाहभाग तालुका चोपडा जिल्हा जळगाव. आपल्याला जर आपल्या भावना इतरांसमोर मांडायचे असतील, आपले विचार व्यक्त करायचे असतील, तर आपण कशाचा वापर करतो? नक्की आपण त्याच्यासाठी वापर करतो भाषेचा. भाषा ही विचारांच्या आदान प्रदानाचं एक महत्वाचं माध्यम आहे. लँग्वेज इज द मीडियम ऑफ एक्सप्रेसिंग इनर थॉट्स इन फ्रंट ऑफ अदर्स. आपल्या देशात असं म्हटलं जातं की दर 2 महिन्यांवर भाषा बदलत असते. ही भाषा शिकली जाते, श्रवणातनं आत्मसात केली जाते. परंतु जी मुलं जन्मतःच कर्णमध्ये असतात, ज्यांना ऐकूच येत नाही, श्रवणच होत नाही, ती श्रवण न झाल्यामुळे भाषा बोलू शकत नाही. कालांतराने ते मुखबधीर होतात, त्यांना वाचा नसते. मग तुम्ही विचार केला आहे का की ही अशी मुलं कोणत्या माध्यमातनं आपले विचार आपल्या भाऊ गायकरांसमोर मांडत असते? नक्कीच अशी व्यक्ती जिला वाचा नाही, जी मुखबधीर आहे, ती व्यक्ती खुणा आणि चेहऱ्याच्या हावभावांच्या माध्यमातून आपली भाषा आपले विचार इतरांसमोर मांडत असतात आणि त्या माध्यमातून ते व्यक्त होत असतात. तसंच आपला जेव्हा खास राग येतो तेव्हाही आपल्याला बोलायचं नसतं, मग आपण चेहऱ्यातून हावभावांच्या आणि खुणांच्या माध्यमातून इतरांसमोर व्यक्त होत असतो. चला तर मग आज आपण अशाच भाषेचा अभ्यास करणार आहोत. न बोलता खूप काही, कीपिंग क्वाइट. लेट्स प्ले अगेन कीपिंग क्वाइट. थँक्यू.